नव्या शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा बनवा, शिक्षण मंत्र्यांच्या सूचना. शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी नुकत्याच या सूचना दिलेल्या आहे. शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या 2 दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत विविध नाविन्यपूर्ण कल्पनांचे विचारांचे सादरीकरण झाले आहे. त्या आधारेच शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा तयार करावा, असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी दिले. लोणावळा त्या मुळशी तालुक्यातील द एम्बी व्हॅली सिटी येथे शालेय शिक्षण विभागाच्या वतीने स्टार्स व समग्र शिक्षा प्रकल्प निपुण भारत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विचार विनिमयासाठी आयोजित 2 दिवसीय कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते. कार्यशाळेत विविध विषयांवर विचारमंथन. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी परिषदेचे उपसंचालक डॉ नेहा बेलसरे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उहापोह केला. परिषदेच्या उपसंचालक डॉ कमलादेवी आवटे यांनी पायाभूत शिक्षणाचा आराखडा या विषयावर संवाद साधला. राज्य अभ्यासक्रम आराखडा या विषयावर राजेंद्र वाकडे यांनी मार्गदर्शन केले. निलेश निमकर यांच्या प्रारंभिक साक्षरतेचे अध्यापन या विषयावरील सादरीकरण केले. दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण अहवाल परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्सनुसार महाराष्ट्राचे यश स्टार समग्र शिक्षा अंतर्गत विविध प्रकल्पांची उपक्रमांची अंमलबजावणी PM श्री शाळा व्यावसायिक शिक्षण आदी विषयांवर पगारे यांनी संवाद साधला.